आपण हा आगळा वेगळा प्रकार बघूयाच गंगासागर. शिपाई शिपाई जरा अलीकडे. मुजरा महाराज कशा करता बोलावले महाराज. शिपाई तू या प्रेक्षकांना माझी ओळखी करून दे. जशी आज्ञा महाराज. हे ओलकापूर या नगरीचे राजे उग्रेशान, ओ राज्य चालवि आनंदान, ओ राज्य चालवि आनंदान. ओलकापूर या नगरीचे राजे प्रेक्षक बांधवांनो, हे उल्कापूर नगरीतील उग्रसेन राजे आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव राधिका आहेत. तसेच त्यांना एकुलती एक बहीण आहे, तिचे नाव गंगा आहेत. राज्य फार अफाट आहे, धन दौलत भरपूर काही आहेत, पण दुःखाची गोष्ट म्हणजे एकच, त्यांना संतान नाही. अशा या परिस्थितीमध्ये आपला राज्य कारभार फार आनंदात चालवत आहेत महाराज. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपली ओळखी करून दिली महाराज. ठीक आहे शिपाई, तुझी सुद्धा ओळखी या प्रेक्षकांना कळून दे. अंगात तडकला कमरेला पट्टा शिपाई सरदार, मी का बहुत हुशार, मी का बहुत हुशार. अंगात तडकला कमरेला पट्टा शिपाई सरदार, मी का बहुत हुशार, मी का बहुत हुशार. शिपाई मला माझ्या गंगाताईचं लग्न करायचे आहे. काय बोलता महाराज. होय शिपाई, हे तर आनंदाची गोष्ट आहे महाराज. त्यासाठी मी काय केले पाहिजे महाराज. शिपाई त्याकरता तुला एक छोटस काम करावं लागेल. सांगा महाराज. मी काय केलं पाहिजे महाराज. शिपाई आपल्या नगरात, आपल्या नगराबाहेर, आपल्या राज्यात, आपल्या राज्याबाहेर सर्वात श्रीमंत आणि माझ्या ताईला शोभेल असा वर तुम्हाला बघायचा आहे. काय बोलता महाराज. होय महाराज, 2 दिवसापूर्वीच मी त्या कोंडणेपूर नगरीतून आलो महाराज. तेथे उदयभान राजाचा मुलगा सागर यांच्या लग्नाची चर्चा चालू होती महाराज. महानी महाराज, आपला गंगेला शोभेल असा तो सागर आहे महाराज. जर मनात असाल तर मी आताच आता ही गोष्ट त्यांना कळवतो महाराज. अरे वा, ठीक आहे शिपाई, काही हरकत नाही, कारण की माझा विश्वास तुझ्यावर पूर्ण आहे. तर ठीक आहे शिपाई, तू आताच्या आता जा आणि शक्य झाल्यास
आपल्या राजाला त्याला माझ्या समोर हजर कर. जशी आज्ञा महाराज. हे दावत जाईना परत जाईना परत जाईना राजाच्या बहिणी साठी वर पाहिना राजाच्या बहिणी साठी वर पाहिना. दावत जाईना परत जाईना परत जाईना राजाच्या बहिणी साठी वर तो देना राजाच्या बहिणी साठी वर तो देना. सागर, युवराज सागर. अरे शिपाई तुम्ही. अरे आपली 2 दिवस अगोदरच भेट झाली आणि आज माझ्या राजवाड्यात पुन्हा आज अचानक असे कसे. होय युवराज सागर, माझ्या महाराजांनी आपल्या बहिणीचे लग्न करायचे ठरवले आहेत आणि 2 दिवसापूर्वी जेव्हा तुमच्या राजवाड्यातून गेलो तेव्हा तुमच्या लग्नाची चर्चा चालू होती ते माझे कान तुमच्याकडे होते. होय आणि ही गोष्ट मी महाराजांना सांगितली माझ्या तर आणि त्यांनी तुमच्यापर्यंत पाठवलेत. म्हणजे म्हणजे तुम्ही उग्रेश महाराजांच्या बहिणीचा गंगाचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचून द्यायला आले. अगदी बरोबर. काही हरकत नाही शिपाई, तसं तर यावर्षी मला लग्न करायचंच आहे. तर आणि एवढं म्हणजे उग्रेश महाराजांची बहीण म्हटलं म्हणजे आणि त्यांच्या निरोपाला मी नकार देऊ शकत नाही, त्यामुळे त्या निरोपाला माझा होकार आहे. सांगा शिपाई, कधी तुमच्या गंगाला बघायला यायचं आहे? शिवराज सागर, कधी काय, चला आता. ठीक आहे शिपाई, चला तुमच्या. चला तर मग. राणी राधिका, राणी राधिका. मुद्रा महाराज, महाराज कशा करता बोलावले महाराज? अगं राणी राधिका, मला माझ्या गंगाताईचे लग्न करायचे आहे. महाराज हे तर आनंदाची गोष्ट आहे महाराज, करा महाराज तिचे लग्न. हो राणी, आणि राणी त्याच करता मी शिपायाला कौंडरपूर नगरीमध्ये पाठवलं सुद्धा आहे. तर महाराज मी तयारीला लागते महाराज. ठीक आहे राणी, जा तू. महाराज युवराज सागर आलेले आहेत. नमस्कार महाराज. आपणच युवराज सागर? महाराज मी जीवराज. शिपाई माझ्या ताई गंगेला घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. सागर राजपुत्र. बोला महाराज. माझी ताई तुम्ही बघितली, कशी काय वाटली माझी ताई? खरं सांगतो महाराज, तुमची ताई गंगा हे दिसायला फार सुंदर आहे. खरंच ती मला पसंत आहे. सांगा महाराज. अरे वा, समोर काय करायचं? ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. कसं काय? ठीक आहे, मी माझ्या शिपायाच्या हाताने एखादा चांगला मुहूर्त बघतो आणि हा लग्न सोहळा आपल्या राजवाड्यात लवकरात लवकर आटपायची कोशिश करतो. ठीक आहे महाराज, तुम्ही लवकरात लवकर या लग्नासाठी मुहूर्त काढा आणि तसं मला कळवा. ठीक आहे. आणि मला माझ्या राजवाड्यात जाण्याची मला आज्ञा द्या. ठीक आहे, तुम्ही निघा. शिपाई. मुद्रा महाराज. शिपाई तुम्ही एखादा छानसा मुहूर्त बघा, तुम्ही निघा आणि माझ्या ताईला माझ्याकडे बोलवून द्या. जशी आज्ञा महाराज. दादा दादा कशा करिता बोलावले? अगं ताई, आता आपल्या राजवाड्यात सागर राजपुत्र येऊन गेले. होय दादा. ते तुला कसे काय वाटले ताई? दादा तुझी पसंत ती माझी पसंत दादा. दादा आज जरी तुझ्या शब्दाच्या बाहेर गेली नाही दादा,
आणि यापुढे सुद्धा जाणार नाही. बस ताई बस, एवढंच ऐकायचं होतं. जाऊ शकतेस ताई तू. ठीक आहे दादा. महाराज, लग्नाची तयारी झालेली आहे महाराज, आणि युवराज सागर आले सुद्धा आहेत. ठीक आहे, तर माझ्या ताईला सुद्धा घेऊन ये आणि माझ्या राणीला सुद्धा घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. सर, आपल्याला हा लोककला प्रकार कसा वाटला? लोकनाट्यामध्ये मोडतो का? ही दंतकथा आहे, लिखित कथा नाही आहे. माझे आजोबा होते 110 वर्षाचे आणि त्यांची ही कला आहे. आता त्याच्या आधी काय प्रकार होता हे तर माहिती नाही. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी हा प्रकार घेतला आहे. कुठलंही जरी लोकनाट्य असलं तुमचं जी, तरी त्याच्यामध्ये नावं ती सारखी असतात, म्हणजे गंगा आणि सागर ही पात्र त्याच्यामध्ये असतात. हा, मग त्याचं काय संबंध कसा काय? आता हे राजाची बहीण आणि या मुलगाचे मिलन झालं आहे. कधी कधी काय होते, माय आणि पुत्र यांचं मिलन होते. म्हणजे लहानपणी सागर नावाचा पोरगा हरून जातो आणि हरवल्यानंतर काही दिवसांनी त्यांचं मिलन होते. अशाही प्रकारच्या आमच्याजवळ त्या कथा आहेत. म्हणजे असं म्हणायचं म्हणाल की ह्या लोककला प्रकारामध्ये तुम्ही गंगा आणि सागर ही पात्र कायम राहतात आणि तुमची गोष्ट बदलत जात. हा हा, बरोबर ना? हा, खूप चांगला आणि पारंपरिक प्रकार. दीदी, आपल्याला हा कला प्रकार कसा वाटला? मला आवडला, जुन्या पद्धतीचा आहे पण चांगला आहे. आणि मला हेच म्हणायचं की तुमचे पोशाख अतिशय उत्तम आहेत, उत्तम आहेत, चांगले आहेत आणि व्यवस्थित आहेत. म्हणजे जसे कॅरेक्टरला पाहिजे तसे आहेत, म्हणून मला तसंही आवडलं, चांगलं आवडलं.